हाय हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज आहे महाशिवरात्री. तर मोस्टली आज आपल्या सगळ्यांचा उपासच असतो. आमच्याकडे सुद्धा उपास आहे आणि आता दुपारी आम्ही करणार आहोत साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याचा किस. आई जरा बाहेर गेली आहे कारण जरा फ्रूट्स आणायचे आहेत, राजगिरा लाडू, बटाटा वेफर्स. सो ती आता हे सगळं घेऊन येते. पण आज तशी जेवणाची घाई नाही आहे, साबुदाणा जरा फक्त मोकळा करून ठेवला आहे. आणि आज राहुला सुद्धा स्कूलला सुट्टी आहे, सो तो सुद्धा आमच्याबरोबर सगळं खातो साबुदाणा वगैरे, त्याच्यामुळे त्याचंही काही वेगळं जेवण बनवायचं नाही. राहुलचं दूध एकीकडे तयार करते, तो जस्ट उठलाय. राहुल आधी पटकन दूध देऊन घेते. आणि आज तसं सांगितलं उपास आहे, त्याच्यामुळे काही घाई नाहीये. पटापट जी मॉर्निंग रुटीनची काम आहे ती पटापट करून घेते आणि तोपर्यंत आई येईलच, त्याच्यामुळे मग नंतर जेवायच्या तयारीला लागू. घे ना. गुड मॉर्निंग सोन्या, काय खाणार आहेस? मी साबुदाण्याची खिचडी करते, तू काय खाणार आहे? साबुदाणा वडा करू. चालेल, तुझ्यासाठी वडा करते. काही चॉकलेट, द्राक्ष, वेफर. मी फ्रूट सॅलड करणार आहे, खाणार ना संध्याकाळी? थोडे खाणार. तर राहुचा दूध वगैरे पिऊन झालंय आणि तो खेळायला लागलाय. आई सुद्धा आली आहे. आईने काय काय आणलंय हे तुम्हाला मी दाखवतेच, पण त्याआधी जरा पटापट सगळं आवरून घेतेय. आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे, त्याच्यामुळे सगळ्या महिलांना माझ्याकडून हॅपी वुमन्स डे. हा ब्लॉग ऍक्च्युली तुमच्यापर्यंत उद्या येणार आहे, बट तरी आज मी शूट करते म्हटलं आज तुम्हाला विश करूया. मध्ये मला एक कमेंट आली होती की अंकिता, तू पूर्णवेळ गृहिणी आहेस आणि आजकाल गृहिणी असणं हे दुय्यम समजलं जातं, तर तू हा निर्णय कसा घेतलास और तू याबद्दल काय सांगशील? तर सगळ्यात आधी माझं मत आहे की गृहिणी असणं हे अजिबात दुय्यम नाही. कारण जॉब जसा आपण एक आवड और फायनान्शियल सपोर्ट म्हणून करत असतो, तसंच हाऊसवाईफ सुद्धा कोणाची आवड असू शकते. आणि हल्ली हाऊसवाईफ सुद्धा आपलं घर व्यवस्थित सांभाळून त्यांचा काहीतरी स्टार्टअप म्हणा, बिझनेस म्हणा, हे करत असतात. बऱ्याच हाऊसवाईफ्सना स्वतःची आवड, हॉबीज, पॅशन्स भरपूर असतात आणि त्याच आवडी किंवा पॅशन त्या बिझनेसमध्ये कन्वर्ट करून फॅमिलीला फायनान्शियल सपोर्ट सुद्धा करतात हाऊसवाईफ असून. माझ्याकडे उदाहरणच आहे, माझी आत्या ती हाऊसवाईफ आहे, बट तिची आवड तिचा स्वतःचा हँडमेड पर्सेस आणि बॅग्सचा बिझनेस आहे. आणि आत्ता ती दोन्हीही गोष्टी, म्हणजे तिचा तो बिझनेस आणि हाऊसवाईफ, या दोन्हीही गोष्टी उत्तमरित्या मॅनेज करते. मुळात आधी हाऊसवाईफ असणं हा सुद्धा जॉबच आहे, कारण जसं आपण जॉबमध्ये म्हणत असतो मॅनेजमेंट सांभाळायची असते, आपल्या अंडर काही इम्प्लॉईज असतील त्यांना सांभाळायचं असतं, आपल्या स्वतःचे प्रोजेक्ट्स, टास्क, ही सगळी कामं जशी आपण जॉबमध्ये करत असतो, तसंच हाऊसवाईफसुद्धा तिचं घर, आता तिच्यासाठी तिचं घर हा प्रोजेक्टच आहे. त्याच्यामुळे मग त्या प्रोजेक्टमधलंच म्हणजे घरातली कामं, घरातल्या माणसांची कामं, तिचं रुटीन, घराचं रुटीन, हे सगळं हाऊसवाईफ डेली करत असते. आणि जॉबमध्ये आपण जसं म्हणतो की अनेक रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, तशा हाऊसवाईफसुद्धा अनेक रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडत असतात. आता घरातच बघा ना, आई म्हणून, सून म्हणून, बायको म्हणून, अशा अनेक दृष्टिकोनातनं ती तिच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडत असते. आणि जसं जॉबमध्ये आपण म्हणतो एस्किलेशन, इशू, काही चुका होतात तर त्याचा परिणाम हा प्रोजेक्टवर होतो, तसंच जर हाऊसवाईफकडनं काही चुका झाल्या, काही एस्किलेशन झाली, तर संपूर्ण घराचा तोल जाऊ शकतो, इतका डेलिकेट हा हाऊसवाईफ असणं हा जॉब आहे. पण गृहिणी असून जर आपण काहीच करत नसू तर लाईफ आपला एक मोनोटोनस होतो आणि मग त्याच्याकडे कदाचित दुय्यम बघितलं जाऊ शकतं. पण गृहिणी असून जर तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, हॉबीज, पॅशन, फायनान्शियल सपोर्ट करू शकत असाल तर अजिबातच ह्या जॉबकडे दुय्यम बघू शकत नाही. सो माझं तर स्पष्ट मत आहे, हाऊसवाईफ असणं ह्या दुय्यम काहीच नाही. तर ज्ञानदाताई, या वुमन्स डेच्या निमित्ताने तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी आज दिलेलं आहे. सो हे माझं मत आहे आणि नक्कीच अनेकांची अनेक वेगवेगळी मतं असू शकतात. आणि हल्ली तर हाऊसवाईफला होम मेकर म्हटलं जातं
आणि होममेकरचं योगदान पैशात आपण नाही मोजू शकत, पण तिचं योगदान हे तिच्या फॅमिलीसाठी नक्कीच खूप असतं, सपोर्ट सुद्धा खूप असतो. आणि मगाशी तुम्ही बघितलंच असेल आई भरपूर काय काय घेऊन आली आहे, सो काय काय आणलंय हे आपण बघूया. तर ह्यात भोपळा आहे, कांदे बटाटे आणलेत, इथे फुलं आणली आहेत, त्यानंतर आज उपास आहे, सो नारळाची वडी आणली आहे, राजगिरा लाडू, वेफर्स, इथे हे बटाटा वेफर्स आणलेत, मस्त फ्रुट्स आणली आहेत, ग्रेप्स आहेत, सफरचंद आहे, केळी आहेत. आणि आज संध्याकाळी आम्ही फ्रूट सलाड करणार आहोत, ते सुद्धा मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. सो एकीकडे दुपारच्या फराळाची तयारी करायला घेतली आहे, साबुदाण्याची खिचडी करणार आहोत आणि बटाट्याचा किस. सो मी आता इथे बटाटे पटापट किसती आहे, आई सुद्धा एकीकडे मिरच्याची रूच घेते आहे. आज आणि तुम्ही सुद्धा फराळासाठी काय काय केलंय ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, कारण खूप प्रकार असतात ना, भगर, की साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, त्यामुळे तुम्हीही सांगा आम्हाला. तर आईची इथे साबुदाण्याची खिचडी आणि ही थोडीशी राहूसाठी वेगळी केली आहे, आणि मी आता इथे बटाट्याचा किस करायला घेते, थोडंसं आधी तूप घेते. तूप छान तापलंय, आता ह्यात मी जिरं घालते, हिरवी मिरची पण घालते, आणि जो बटाटे आता आपण किसून घेतले ते ह्यात मी ॲड करणार आहे. आणि जर आता छान मिक्स करून घेते, आता या चवीनुसार मीठ, आणि आता मी हा वाफ आणायला ठेवणार आहे. वाफ छान आली की आता ह्याच्यात आपल्याला दाण्याचं कूट ऍड करायचंय. मस्त वाफ आली आहे, बटाटा व्यवस्थित शिजू द्यायचा आहे, आणि इथे आता बटाटा ऑलमोस्ट शिजला आहे, आणि आता ह्यात दाण्याचं कूट ऍड करायचं आहे. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि दाण्याचं कूट आता मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा एक वाफ आणायला ठेवायचं आहे. सो सगळा फराळ तयार आहे, पटापट आता मी सगळा फराळ छान वाढून घेते. सो मस्त इव्हिनिंग झाली आहे, दुपारी छान फराळ करून आराम सुद्धा झालाय, आणि आज आमचा चहा सुद्धा घेऊन झालाय, आणि आता बाकी इव्हिनिंगची पुढची कामं. सो सगळ्यात आधी पटकन भांडी घासून घेते, दुपारच्या जेवणाचीच आहेत आणि आमची चहाची भांडी, आणि आज तसं उपासच आहे, रात्रीला सुद्धा छान उपासाची भोपळ्याची भाजी आणि फ्रूट सॅलड करणार आहे, पण त्याच्या आधी पटापट ही सगळी जी माझी कामं राहिली आहेत ती करून घेते. सो भांडी सगळी घासून झाली आहेत, ही जरा आम्ही आधीच घासून ठेवलेली, ती आता वाळली आहे, सो ती आधी पटापट लावून घेते. कपडे सुद्धा एकीकडे पटकन मशीनला लावून घेते. तसा एक घाणा माझा सकाळी वाळत घालून झालाय. मस्त सगळी कामं झालेली आहेत आणि आता डिनरच्या तयारीला लागते. उपासच आहे त्याच्यामुळे उपासाचंच करणार आहे, पण मगाशी मी म्हटलं होतं की भोपळ्याची उपासाची भाजी करणार आहे, पण थोडासा प्लॅन चेंज केला आहे, कारण फ्रूट सॅलडसुद्धा करायचं आहे, दुपारची थोडी थोडी खिचडीसुद्धा आहे, त्याच्यानंतर राजगिरा लाडू वगैरेसुद्धा आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं भोपळ्याची भाजी नको, सो पटकन फ्रूट सॅलडच्या तयारीला लागते आहे.
आणि जनरली फ्रूट सॅलड्समध्ये भरपूर फ्रूट्स आपण घालतो. आपण थोडंसं आमच्याकडे ॲपल, बनाना आणि ग्रीन ग्रेप्स ही फ्रूट्स जास्त आवडतात, त्याच्यामुळे मेनली ह्याचाच सॅलड आम्ही करणार आहोत. द्राक्ष जरा सगळी निवडून स्वच्छ धुवून घेते आधी. आणि फ्रूट सॅलेडला जे दूध हवंय ते सुद्धा इथे तापवून घेतलंय, जरा गार करायला ठेवते. आता द्राक्ष आता जरा स्वच्छ धुवून घेते, ॲपल सुद्धा छान धुवून घेते स्वच्छ. आणि आपल्याला ही सालं काढून टाकायची आहेत ॲपलची. आणि दूध जरा गार करायला ठेवते, जरा अशा पसरट भांड्यात. सफरचंद आधी मी सगळे सोलून घेणार आहे. आलं काढून झाली आहेत, आता हा जरा देठाचा जो भाग आहे तो चिरून घेते. सो फ्रूट सॅलडची सगळी तयारी झाली आहे. फ्रूट सगळी इथे चॉप करून घेतली आहेत, मिल्कमेड इथे घेतलंय, दूध मस्त थंड झालंय. सो आता पटापट हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी ही सगळी फ्रूट सगळी या बाउलमध्ये मिक्स करणार आहे. आता या फ्रूट्समध्ये मी हे मिल्कमेड ॲड करणार आहे, पण हे मिल्कमेड टाकायच्या आधी त्यात थोडंसं दूध मिक्स करून घेते मी. आणि ते छान आधी दुधात मिल्कमेड सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मिल्कमेड आणि दूध मस्त एकत्र झालंय, हे आता आपल्याला त्या फ्रूट्समध्ये ॲड करायचं. आता मिल्कमेडनंतर जरा हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. सो आता यात आपल्याला थोडंसं दूध ॲड करायचं आहे, आणि ह्याच्यात मी आता ड्रायफ्रूट्स पावडर ॲड करणार आहे. त्याच्याऐवजी बरेच जण वेलची ॲड करतात किंवा अख्खे ड्रायफ्रूट्स, पण मी पावडर ॲड करणार आहे. आणि थोडीशी साखर, कारण मिल्कमेडमुळे ऑलरेडी त्याला स्वीटनेस आलेला असतो. आणि मग आपलं फ्रूट सॅलड तयार. आता या जर आम्ही साखर ॲड करते थोडी, आणि मस्त काजू, बदाम, ड्रायफ्रूटची पेस्ट केली आहे ती थोडीशी ॲड करते. आणि परत एकदा छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सो फ्रूट सॅलड तयार झालंय, मी आता मस्त सर्व करणार आहे आणि आम्ही पटकन खाऊन घेतो. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. हाऊस वाईफ नाही तर होम मेकर, व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.